80,000 ओला इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच लाँच होणार आहे. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांचे हिंट देणारे हे ट्विट पहा. ओला इलेक्ट्रिक कडून 80,000 लाँच केल्या जाणाऱ्या ईव्हीची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती तर देणारच आहे, सोबत हे सुद्धा सांगणार आहे की येणारी ईव्ही तुमच्यासाठी या दिवाळीत घेण्यासारखी असेल की नाही. नमस्कार मंडळी, मी अजिंक्य आणि तुम्ही पाहताय ऑटो हेल्पर मराठी हा आपला मराठमोळा युट्यूब चॅनल. मंडळी, ऑटो हेल्पर मराठीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. ओलाने प्रीमियम S1 Pro हे मॉडेल गेल्या वर्षी लाँच केले होते. 1,50,000 रुपयांमध्ये असणारी S1 Pro बऱ्याच लोकांनी खरेदी केली, पण कंपनीला पाहिजे तशी ग्रोथ मिळाली नाही. नंतर ओला कंपनीला कळाले की 1,00,000 ते 1,10,000 रुपयांच्या सेगमेंटमध्ये जास्त ग्राहक ईव्ही घ्यायला पैसे खर्च करायला तयार असतात, म्हणून S1 हे कमी रेंज असणारे मॉडेल काही दिवसांपूर्वी लाँच केले. आता कंपनीने असे मेजर केले आहे की 1,00,000 कमी बजेट असणारे ग्राहक हे प्रचंड प्रमाणात आहेत, जे चायनावरून इम्पोर्ट केलेल्या ईव्ही खरेदी करत आहेत. आणि हा सेल्सचा आकडा इतका आहे की इंडियन कंपन्या ज्या चायनावरून गाड्या इम्पोर्ट करतात त्या टॉप सेलिंग आहेत. म्हणूनच ओला इलेक्ट्रिक आता 70,000 ते 80,000 रुपये बजेट असणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन मॉडेल येत्या 22 ऑक्टोबर 2022 रोजी लाँच करणार आहे. चला जाणून घेऊया कशी असेल ओलाची स्वस्त ई स्कूटर जी 80,000 रुपयात लाँच होईल. नवीन ईव्ही किमतीने कमी असणार आहे, म्हणजे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स सुद्धा कमी दिले जातील. पण ओला इलेक्ट्रिक फेमस झाली कारण कमी किमतीत जास्त फीचर्स असणारी ईव्ही त्यांनी लाँच केली होती. त्यामुळे नवीन ई स्कूटर मध्ये फीचर्स कमी असतील ही चिंता सोडा, कारण सर्व डे टू डे लाईफ मध्ये लागणारे फीचर्स यामध्ये दिले जातील. डिझाईन वाईज नवीन ईव्ही S1 आणि S1 Pro सारखीच आयडेंटिकल असेल. लुक चेंज झाला नाही तरी स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स बदलले जातील. येणाऱ्या नवीन ओला ईव्ही मध्ये 2.5 kWh किंवा त्यापेक्षा कमी कॅपॅसिटीचा बॅटरी पॅक असेल, जो 60 ते 80 किलोमीटर ऑन रोड रेंज क्लेम करेल. ग्राहकांची मागणी पाहता कंपनी रिमुवेबल बॅटरीचा पर्याय देखील देण्याची दाट शक्यता आहे. रिमुवेबल बॅटरी असेल याची ऑफिशियल माहिती नाही, हे रुमर्स आहेत. पण जर एटरगो या कंपनीची स्कूटर पाहिली तर त्यामध्ये रिमुवेबल बॅटरी दिली होती, त्यामुळे तेच मॉडेल इथे बेस म्हणून दिले जाऊ शकते. हेच कारण आहे की नवीन ओला स्कूटरमध्ये रिमुवेबल बॅटरीचा पर्याय नाकारता येत नाही. गाडीमध्ये मोटर 5 ते 6 kW मॅक्स पीक पॉवर असणारी दिली जाईल, जी 30 ते 50 Nm दरम्यान टॉर्क आणि 60 km/h इतके स्पीड प्रोड्यूस करेल. या व्यतिरिक्त टच डिस्प्ले, क्रूज कंट्रोल, चार्जिंग स्पीड यामध्ये सुद्धा बदलाव केला गेला असेल. टायर साइज, डिस्क ब्रेक आणि सस्पेन्शन मध्ये कंपनी चेंजेस करणार नाही. गाडीची एक शोरूम किंमत ही 80,000 इतकी असेल, पण ऑन रोड 90,000 कमी किमतीमध्ये ही नवीन स्कूटर महाराष्ट्रात उपलब्ध होईल. गाडी लाँच होताच सर्व माहिती या चॅनलवर तुम्हाला इत्यंभूत दिली जाईल, त्यामुळे सबस्क्राईब करा आणि बेल आयकन देखील प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. ओलाची नवीन स्कूटर ओकिनावा प्रेज, हिरो ऑप्टिमा, एम्पियर मॅग्नस या वाहनांशी टक्कर घेईल. लोक चायना मेड स्वस्त स्कूटर घेण्याऐवजी हाय क्वालिटी ओला स्कूटर घेणं पसंत करतील, त्यामुळे गाडी लाँच होताच नोव्हेंबरमध्ये ओलाचा सेल 15,000 ते 16,000 स्कूटर इतकं होईल आणि बाकीच्या कंपन्यांचा सेल डाऊन होईल हे नक्की. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. जय महाराष्ट्र.